अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। खान्देशातील विशेषतः जळगाव जिल्ह्यातील सुमधुर केळी ही जग प्रसिद्ध आहे। याबरोबर प्रसिद्ध आहे ते वांग्याचे भरीत सुद्धा, आणि या वांग्याच्या भरतानेच जळगाव जिल्ह्याचे नाव आज गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे। जळगाव जिल्ह्यातील मराठी प्रतिष्ठान या सेवा संस्थेच्या वतीने आज तब्बल 2500 किलो वांग्याचे भरीत एका महाकाय कढाईत तयार करण्याचा विश्वविक्रम करण्यात आला आहे। सुमारे 2500 किलो वजनाच्या या महाकढाईमध्ये प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांनी हे वांग्याचे भरीत आज तयार केले आहे। भरीत खास लेवा पाटील स्टाईलने शिजवण्यासाठी देवराम भोळे व दत्तू चौधरी यांनी सेफ विष्णू मनोहर यांना मदत केली। जळगाव जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या 2500 किलो वांग्याच्या भरताने आज विश्वविक्रम केला असून, या विश्वविक्रमी भरताचा आस्वाद घेण्यासाठी हजारो जळगावकरांनी सागर पार मैदानावर गर्दी केली होती। मराठी प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना या भरताचे विनामूल्य वितरण करण्यात आले। यासाठी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, सचिव विजय वाणी यांच्यासह त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, आपण जळगावमधील सागर पार्क ह्या ठिकाणी आलेलो आहोत, आणि आज या ठिकाणी मराठी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग व सुबोनिओ केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड यांच्यामार्फत आज या ठिकाणी तब्बल 2500 किलो म्हणजेच 2500 किलोचं भरीत या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, आणि जळगावकरांनी याला भरपूर असा प्रतिसाद देखील दिलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकत आहात, या ठिकाणी खवय यांची अक्षरशः मोठी गर्दी या ठिकाणी दिसत आहे। जळगावमधील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि या भरताचा आस्वाद घेत आहेत। हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे। त्यांचे सचिव, मराठा प्रदेशांचे सचिव या ठिकाणी विजय वाणी हे उपस्थित आहे। आपण या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मराठी प्रतिष्ठानतर्फे आणि विष्णू मनोहर यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज गिनीज बुक ऑफ वर्ल्डचा रेकॉर्डचा आज हा विश्वविक्रम आपल्या सगळ्या जळगावच्या सहकाऱ्यांच्या मार्फत पार पाडलेला आहे। मला एक सांगायला अत्यंत आनंद होतो की 2500 किलो भरीचा जे आहे त्याचा आमचा विश्वविक्रम होता, परंतु कमीत कमी 3700 किलो भरीत इथे बनलेलं आहे आणि हे अत्यंत यशस्वीरित्या वाटलं गेले। यामध्ये आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचप्रमाणे आमचे प्रायोजक सुबोनिया सो टेस्टी एक मसाल्याची आमची कंपनी आहे, त्यांनी आपल्याला मदत केली। त्याचप्रमाणे इथले अनेक संस्था अशी आहे की ज्यांनी याच्यात सहभाग नोंदवला, आणि आपल्या कोल्हापूरून आम्ही जी कढई आज आपण इथे बघतोय, कढई बनवून आणली ती कोल्हापूरून स्फूर्ती इंडस्ट्रीज यांनी बनवून दिलेली होती। याच्या जवळजवळ आमच्या अशाने 3700 ते 3800 किलो भरीत बनलेलं आहे, आणि या सगळ्यांचं श्रेय मी आपल्या जळगाववासियांना, आपल्या सगळ्या वृत्तपत्र वाहिन्या, त्याचप्रमाणे मीडिया, जेवढे पण आपले मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो का प्रिंट मीडिया असो, या सर्वांना देतो। आणि पुनश्च आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो।
जय हिंद जय महाराष्ट्र। मराठी प्रतिष्ठान ही संस्था गेली वर्षभर आपलं जळगावचं भरीत जागतिक पातळीवर पोहोचावं म्हणून प्रयत्न करते आहे आणि त्या प्रयत्नांची आज स्वप्नपूर्ती आज या ठिकाणी आपण बघता झालेली आहे। संपूर्ण जळगावकरांनी यामध्ये साथ दिलेली आहे। आमचे प्रायोजक जे आहेत सुबोनिया केमिकल प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सगळी मराठी प्रतिष्ठानची जी आमची मंडळी आहे, सगळे विश्वस्त आहे, विजयवाणी असतील, विष्णूजी मनोहर ज्यांनी भरीत बनवलं, प्राजक्ता शापूरकर असतील, ज्यांनी कढई बनवून दिली ते निलेश पै असतील, ज्यांनी चबुतरा बनवून दिला ते सचिन अंपळकर असतील आणि अशी सगळी मंडळी आज आम्हाला अतिशय आनंदाचं भरतं आलेलं असं म्हणूया। आणि आज एक हा विश्वविक्रम झालेला आहे 2500 किलो भरताचा, दुसरासुद्धा विश्वविक्रम आज झाला। आज किमान 10,000 लोकांच्या घरामध्ये भरीत आणले जाणार आहे आणि असा हा दिवस आहे की 10,000 लोक एकाच दिवशी भरीत खात आहे, हा सुद्धा एक विश्वविक्रमच म्हणावा लागेल। आणि याच्यामुळे जळगावचं नाव भरितामुळे जागतिक पातळीवर गेलेलं आहे आणि निश्चितच आमच्या भरिताला मागणी होईल मोठ्या प्रमाणात, त्यामुळे वांगे एक्सपोर्ट होतील आणि आमच्या शेतकऱ्यांच्या वांग्यांना भाव मिळेल, हेच आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्णत्वास येत आहे। खूपच चांगला होता, त्यामुळे जळगावचं आणि भरिताचं नाव पूर्ण जगामध्ये फेमस झालं आणि त्यामुळे आम्हाला त्याचा खूपच अभिमान आहे। भरीत भी हमने टेस्ट किया, बहुत अच्छा टेस्टी है, बहुत बढ़िया बना है और आगे भी हमसे उम्मीद करते हैं कि बड़े बड़े प्रोग्राम भाई हमारे हमेशा महानगर पालिका में रहने से जुड़े जर रहे हुए हैं और बहुत अच्छा काम करते हैं, आगे भी करेंगे। या ठिकाणी खवे यांनी खूप मोठा असा प्रतिसाद दिलेला आहेत आणि या ठिकाणी आता काही कॉलेज स्टुडंट्स बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यांनी हा भरताचा आस्वाद चाखलेला आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत त्यांना हे भरीत या ठिकाणी कसं वाटलं। हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज साक्षी चित्ते, आय एम फ्रॉम एम जे कॉलेज। आम्ही सगळे फ्रेंड्सला जेव्हा माहिती पडलं की इथं भरीतचा कार्यक्रम होतो आहे, सो आम्ही फ्रेंड्स एवढे एक्साइटेड झालो आणि सगळेजणांनी लवकरच प्लॅन बनवला आणि इथं आलो। अँड आय एम सॉरी मॉम डॅड, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, आमचा अचानक प्लॅन बनला, आम्ही इथं आलो आणि आता मी भरीत चाखलेला आहे। आम्हाला एवढं छान लागतं आहे आणि सोबतच सोबत आम्ही इथं श्रीखंड, जलजीरा आणि मसाला ताकची सुद्धा टेस्ट घेतलेली आहे आणि आम्ही आज ही पार्टी करून खूप हॅपी आहोत। थँक्यू। मी अस्मरणीय असा प्रसंग उभा केलेला इथे, परंतु पब्लिकने थोडं शांततेने घ्यायला पाहिजे, शांततेने घेतल्यावर सगळ्यांना मिळेल आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे आमच्या जळगावकरांच्या हिशोबाने, खूप मोठं एक कार्य आहे आणि त्या कार्य आयोजित करणाऱ्यांना माझ्या खूप शुभेच्छा मनापासून। त्यांनी खूप एक चांगलं कार्य केलेलं आहे, आपल्या या जळगावचं नाव पूर्ण आपल्या जगामध्ये होईल याच्याने। मराठी प्रतिष्ठानने जो हा कार्यक्रम घेतलेला आहे भरीत महोत्सव आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जे आपलं जळगावचं नाव झालेलं आहे, त्याबद्दल मराठी प्रतिष्ठानचे मी अभिनंदन करतो व जळगावकरांनी या उपक्रमाला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दलही जळगावकरांचे मी अभिनंदन करतो। सर्वांनी शांततापूर्वक कमी वेळेमध्ये, म्हणजे अजून वेळ आहे भरताला वाटायला, 5 वाजेपर्यंत ते वाटणार आहे, सर्वांनी शांततेने ते भरीत आपापल्या घरी घेऊन जावे, त्याचा आस्वाद घ्यावा। कोल्हापूर येथून मागवण्यात आलेली आहे आणि आज ह्या सर्व जळगावकरांनी या ठिकाणी हा दिवस अक्षरशः एक महोत्सव म्हणून साजरा केलेला आहे आणि सर्वांनी या भरताची चव चाखलेली आहे, खूप छान आणि खूप या ठिकाणी दिलेला आहे। कॅमेरा गलपूजा बोरसेसह मी मीना चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जळगाव। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।